आज आपण बनवू पौष्टिक अशी पालक चकली। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चला मग सुरू करू। पालक चकली बनवण्यासाठी मी नाही 200 ग्रॅम पालक घेतली आहे। पालक चांगली धुईसर सुकळी घेतली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकू, 8-10 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चम्मच जिरं, 1/2 कप पाणी टाकू आणि वाटी घेऊ। 1/2 कप पाणी मी अजून टाकलं, म्हणजे 1 कप पाणी टाकलं आणि चांगलं वाटी घेतलं। असं मस्त बारीक वाटी घेतलाय। बारीक वाटायचं म्हणजे चकली करताना साच्यामध्ये अटकणार नाही। चकली बनवण्यासाठी 4 कप तांदळाचं पीठ, 1 कप बेसन पीठ घेऊ, 4 चम्मच बटर। बटरच्या ऐवजी तुम्ही तेल भी घेऊ शकता, तूप भी घेऊ शकता। आता आपण कोरडे मसाले टाकी घेऊ। 2 छोटे चम्मच जिरा पावडर, 2 छोटे चम्मच धने पावडर, 1 छोटा चम्मच हिंग पावडर, 2 मोठे चम्मच सफेद तीळ। चवीनुसार मीठ घेऊ आणि चांगलं कालवी घेऊ। बटर पिठाने चांगलं लागलं पाहिजे असं चांगलं कालवी घेऊ, मिळवी घेऊ मस्त। असं मस्त हातानं मिळवी घेऊ, म्हणजे बटर सर्वीकडे पिठाला लागी जाईल। असं मस्त कालवी घेतलंय, बटर मीठ मसाले पिठाला लागलाय सर्वीकडे। आता पालकची पेस्ट थोडी थोडी टाकू आणि चांगलं पीठ भिजवी घेऊ। थोडस पाणी लागलं तर घेऊ शकता। थोडस पाण्याचं आत घेसन चांगलं पीठ मळी घेऊ। थोडस 2-3 चम्मच पाणी घेतलंय। असं मस्त पीठ भिजवी घेऊ। पाकाचं मस्त पीठ भिजलाय। असं मस्त पिठाचा गोळा तयार करी घेऊ। जास्त कडक बी नाही करायचं आणि जास्त नरम बी नाही करायचं। आता आपण तेल गरम करायला ठेवू, तर पीठ झाकी ठेवू। साच्याला तेल नाही घेतलंय। पिठाचा छोटासा गोळा घेऊ आणि साच्यामध्ये बरी घेऊ आणि चकल्या पाडी घेऊ। बटर पेपरवर चकल्या पाडी घेऊ। पाकशा मस्त चकल्या पडत आहे आपल्या। असं छान पीठ भिजवलं ना की चकल्या बी मस्त पडता। पीठ चांगलं भिजलं म्हणजे चकल्या चांगल्या होतीलच। पाशा मस्त गोल गरगरीत चकल्या पाडी घ्या आणि गरम तेलामध्ये तळी घ्या। तेल चांगलं गरम होऊ द्या आणि मग चकली टाकली की गॅस कमी करा, कमी गॅसवर तळा। जोरात तळल्या म्हणजे त्या कशा वरतून तर जाता पण मध्ये कच्च्या राहता आणि वाकच पडता मग नंतर। अशा 7-8 चकल्या पाडी घ्या आणि गरम तेलामध्ये तळी घ्या। तुम्हाला एकसारख्या चकल्या पाहिजे असतील तर प्लेटवर करा, म्हणजे एकसारख्या होता, लहान मोठ्याने होणार। पाहता आपण प्लेटवर चकली पाडी घेऊ। लेकरं कसे पालक खायला तयार नाही होता, तर अशा चकल्यामध्ये पालक टाका म्हणजे खातील लेकरं आवडीनं। पा आपण आता अशा चकल्या तळी घेऊ। कढईमध्ये चकल्या टाकताना जशी तुमची कढई आहे तशा कमी जास्त टाका, म्हणजे 3-4। एकदम गर्दी नाही करायची कढईमध्ये, मग चांगल्याने तळाता चकल्या। पा मी आता जशा 4-4 चकल्या तळी घेते। आता आपण चकल्या पलटू घेऊ। चकल्या थोड्याशा कडक वाटायला लागल्या कीच पलटोयाच्या, नाही तर घाई केली पलटोयाची मग त्या चकल्याचा आकार बी करतो आणि तुटत्या त्या। किती बुडबुडे येतात, हे बुडबुडे जेव्हा कमी व्हायला लागतात ना, तेव्हा समजायचं की आपली चकली तळी सण तयार आहे। अशा दोघी बाजूने चकल्या तळी घ्या। काय मस्त दिसत आहे ना चकल्या। अशा दोघी बाजूने चकल्या तळी घ्या आणि असं तेल नितळी सण काढी घ्या। अशाच आपण सगळ्या चकल्या करी घेऊ आणि तळी घेऊ। मस्त झाल्या आहे चकल्या। अशा चकल्या तुम्ही बी बनवी पा पालकच्या। करा चकल्या, सांगा मला कमेंटमध्ये कशा झाल्या। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे, माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये सांगत जा। चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये।